ओके सर, लास्ट टाइम आपण गॉल्गी कॉम्प्लेक्सच्या स्ट्रक्चर बद्दल बोलत होतो. ते स्ट्रक्चर अर्धवट झालं, पुढे कंटिन्यू झालं नाही ते वेळेअभावी. सो मी एकदा फास्ट रिवाइज करतो आणि नंतर आपण पुढच्या भागाकडे कंटिन्यू करूया. नाउ यू नो दॅट द गॉल्जी बॉडी इज मेड अप ऑफ फोर पार्ट्स. सायंटिस्टची नावं मी काय आता सांगत नाहीये, एकदा फास्ट रिवाइज करतो. नाउ गॉल्जी बॉडी मेड अप ऑफ थ्री पार्ट, बेसिकली फोर पार्ट, सिस्टरने, ट्यूब्युल्स, वॅक्युल्स अँड वेसिकल्स. See, the cisternae are the tube or sac like or you can say tubular long structure which are called as cisternae, and they are arranged in the stalk, that is parallel to each other. Now diameter of the cisternae is 0.5 mm to 1 mm. Now see, each cisternae, tumhi ek cisterna kadlay, ha ek cisterna hai, ha ek cisterna long tubular sac like structure hai, par to curved asto. आणि याचे दोन्ही जे एंड असतात हे दोन्ही एंड फुगीर असतात. ओके, दोन्ही एंड हे फुगीर असतात. क्लिअर? याला दोन सरफेस आहेत. सो ई सिस्टर ने शो, ऐकू येतो ना आवाज? आवाज ऐकू येतोय ना? हॅलो, आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? येस, ओके. सो ई सिस्टर ने शो ए सॉलर swollen part at the end of which is called as Golgianian vacuole. So their vacuole la mhantat Golgianian vacuoles. Okay, ha jo ka end hai mhanje phuglela bhag hai, phugir jo bhag hai tya bhagala Golgianian vacuoles asa mhantat. Yala don face hai kiwa don surface hai tasa apan mhanuya. Now each sister ne show two surface or face. Now the concave or trans face or maturating phase, and second is convex cis phase or formative phase. बघा, जो हाफ फेस आहे या फेसला हाफ फेस कॉन्केव आहे आणि हाफ फेस कॉन्वेक्स आहे. दिस फेस इज कॉन्केव अँड दिस फेस इज कॉन्वेक्स. नाउ हा कॉन्वेक्स कॉन्केव जो फेस आहे या हाफ फेस प्लाज्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतो. हाफ फेस प्लाज्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतो तर हा जो फेस आहे कॉन्वेक्स फेस, ज्याला आपण सिस फेस किंवा फॉर्मेटिव्ह फेस म्हणतो. This phase is close to the or near to nucleus. Nucleus cha jawal asto, mhanje nuclear membrane cha jawal asto. That is endoplasmic reticulum cha. So this is convex concave surface and this is convex surface. Convex surface la trans face mhantat, convex surface la cis face mhantat. It means the cisternae show polarity. Cisternae polarity dakhavto. Ka polarity? Ek concave ani convex surface hai. Tyala cis ani trans ka mhantat te apan pude baghuya. बघा, द सिस फेस ऑर फॉर्मेटिव्ह फेस, इट इज अ कॉन्केव्ह सरफेस ऑफ सिस्टरने विच इज टुवर्ड्स द न्यूक्लियस. नाउ ट्रान्स फेस ऑर मॅच्युरेशन फेस, इट इज अ कॉन्केव्ह सरफेस ऑफ सिस्टरने विच इज टुवर्ड्स द मेम्ब्रेन. नाउ द सिस अँड ट्रान्स फेस ऑफ ऑर्गनल्स आर एंटायरली डिफरंट बट इनर कनेक्टेड, एकमेकाला कनेक्टेड असतात. नाउ द नंबर ऑफ सिस्टरनेज आर वेरी इन डिफरंट ऑर्गॅनिझम. नाउ इफ इट इन द ॲनिमल सेल दे आर 6 to 12. ॲनिमल सेल मध्ये 6 to 12 असतात अँड इन केस ऑफ प्लांट सेल दे आर 10 to 12. सो प्लांट सेल मध्ये 10 to 12 असतात आणि ॲनिमल सेल मध्ये 6 to 12 असतात. नाउ बट इन केस ऑफ फंजाय ओनली वन सिस्टरने इज प्रेझेंट अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज युनिसिस्टर्नल गॉल्जी बॉडी. याला युनिसिस्टर्नल गॉल्जी बॉडी म्हणतात. प्रत्येक सेल मध्ये ॲनिमल सेल मध्ये 6 to 12 असे हे ट्यूब्युलर किंवा ट्यूब लाईक सॅक लाईक लॉंग पण कर्व जे दोन्ही एंडला फुगलेले आहेत, फुगीर आहेत, असे किती असतात? 6 to 12 असतात ॲनिमल सेल मध्ये. तर प्लांट सेल्स मध्ये असतात ते 10 to 12. पण फक्त फंगस मध्ये, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहे, हे एमसीक्यूला विचारतात नीटला. फंगस मध्ये मात्र, म्हणजे फंजाय मध्ये फक्त एकच सिस्टर्न असतो आणि त्याला म्हणून त्याला युनिसिस्टर्नल गॉल्गी कॉम्प्लेक्स असं म्हणतात, गॉल्जी बॉडी असं म्हणतात. नाव त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो ट्यूब्युल. दीज आर दी ब्रांच अँड इरेग्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर असोसिएट विथ सिस्टर्ना. प्रत्येक सिस्टर्नाला कनेक्ट करायला असलेल्या ट्यूब्युल्स म्हणतात. नाव ओव्युल्स, सॉरी वॅक्युल्स. नाव द लार्ज बिगर स्पेरिकल स्ट्रक्चर. वॅक्युल्स हे मोठे असतात आणि वेसिकल्स हे छोटे असतात. वॅक्युल्स असतात ना ते टुवर्ड्स प्लाज्मा मेम्ब्रेनच्या एंडला असतात नियर डी सिस्टर्ने. आणि जे वेसिकल्स आहेत हे टुवर्ड्स, म्हणजे थोडक्यात आपण त्याला कॉन्वेक्स फेसला असतो म्हणजे सिस्टर्नच्या कॉन्वेक्स फेसला वेसिकल्स आहेत आणि कॉन्केव्ह फेसला
वैक्यूल्स आहेत. वैक्यूल्स मोठे आहेत. वैक्यूल्स दे आर लार्ज बिगर स्पेरिकल स्ट्रक्चर असोसिएटेड टू ट्यूब्यूल्स विथ डायमीटर 600 एंगस्ट्रॉम. दैट इज व्हेरी इंपॉर्टेंट. नाउ वेसिकल्स दे आर स्पेरिकल स्ट्रक्चर अराइजिंग बाय बडिंग फ्रॉम ट्यूब्यूल्स. ट्यूब्यूल्स या बडिंग पासून तयार होतात. वेसिकल्स आर फिल्ड विथ सिक्रेटरी मटेरियल और दे आर सिक्रेटरी इन फंक्शन. नाउ आता लक्षात घ्या, बघा न्यूक्लियर मेम्ब्रेन जो आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन और आउटर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस ओके गिव्स एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. फ्रॉम एंडोप्लाज्मिक रेटिकुलम गॉल्जी बॉडी तयार होते. ओके एंडोप्लाज्मिक रेटिकुलम मध्ये स्मूथ एंड रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, ट्यूब्यूल्स आणि ट्यूब्यूल पासून गॉल्जी बॉडी तयार होते. गॉल्जी बॉडीचा जो फुगीर भाग आहे, म्हणजे प्रत्येक सिस्टर्नेचा जो बल्जिंग झालेला पार्ट आहे, हा बल्जिंग पार्ट कट होतो. लक्षात घ्या, बल्जिंग पार्ट कट होतो आणि कट झालेल्या बल्जिंग पार्ट मध्ये जे फ्लुइड असतं, दॅट इज कॉल्ड ॲज इनॅक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाइम. आणि तो कट झालेला पार्ट म्हणजे प्रायमरी लायसोसोम. आणि म्हणून या सगळ्या सिस्टीमला आपण असं बघितलेलं, GERL सिस्टीम असं बघितलेलं. दॅट इज गॉल्जी बॉडी, एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, लायसोसोमल सिस्टीम, जी आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत. ते का तर एंडोप्लाज्मिक रेटिकुलम पासून गॉल्जी बॉडी तयार होते आणि गॉल्जी बॉडी पासून लायसोसोम तयार होतो. पण गॉल्जी बॉडीच्या कुठल्या पार्ट पासून? सिस्टर्नेच्या टोकाला असलेला जो स्वेल झालेला पार्ट आहे, फुगलेला भाग आहे, बल्किंग बल्ज झालेला भाग आहे, तो भाग कट होतो. तो कसा होतो आणि कसं तयार होतो ते आपण इथे बघूया. बघा, इथं लक्ष द्या, मी हे डायग्रामॅटिक काढलेलं आहे. हा आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. दिस इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन, दिस इज द आउटर मेम्ब्रेन अँड आउटर मेम्ब्रेन गिव्ह एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. नाउ नियर टू एंडोप्लाज्मिक रेटिकुलम देर आर वेसिकल्स. ओके, वेसिकल्स ऑफ व्हॉट? वेसिकल्स ऑफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. फ्रॉम वेसिकल्स एंडोप्लाज्मिक रेटिकुलमच्या स्मूथ किंवा रफ एंडोप्लाज्मिक रेसिक्युलम, स्मूथ किंवा एंडोप्लाज्मिक रेटिकुलम मधन, तुम्हाला माहिती आहे रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम प्रोटीन फील्ड असतं, तर स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम सिक्रेट करतात लिपिड. सो या वेसिकल मध्ये जे येणार, वी आर टॉकिंग अबाउट वेसिकल ऑफ ER, एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. एंडोप्लाज्मिक रेटिकुलम म्हणून ER आहे, वेसिकल्स आहेत. सो या वेसिकल्स मध्ये दिस वेसिकल इज आयदर फिल्ड विथ लिपिड और आयदर फिल्ड विथ प्रोटीन. हे वेसिकल्स ना या गॉल्जी बॉडीच्या सिस्टर्नेकडे येतात. ओके, या सिस्टर्नेकडे आल्यानंतर हे जे काय वेसिकल मध्ये असलेलं मटेरियल आहे, हे सगळं मटेरियल या गॉल्जी बॉडीच्या सिस्टर्नेमध्ये जातं. पण सिस्टर्नेच्या कुठल्या फेस मध्ये? हा जो काय फेस आहे, हा जो काय एंड आहे, ह्याला आपण फॉर्मिंग फेस म्हणतो. आणि हा जो काय एंड आहे, ह्या एंडला आपण मॅच्युरेटिंग फेस म्हणतो, किंवा याला तुम्ही सिस म्हणतो आणि आपण ट्रान्स म्हणतो. नाउ व्हॉट एव्हर द फ्लुइड, दॅट फ्लुइड एंटर इन टू व्हॉट एव्हर द मटेरियल, दॅट मटेरियल एंटर इन टू द फॉर्मिंग फेस ऑफ द सिस्टरने. फॉर्मिंग फेस मध्ये जातं. आता प्रत्येक सिस्टरना एकमेकाला कनेक्ट असतो. सो इकडे दुसरा सिस्टर नाही, असं करत करत लास्टचा जो सिस्टर नाही, या लास्टच्या सिस्टर्नेमध्ये हे जे काही फ्लुइड आहे, आत गेल्यावर हे फ्लुइड मॉडिफाईड होतं. सो या एंडोप्लाज्मिक रेटिक्युलर वेसिकल पोर्स फ्लुइड इन टू फॉर्मेटिव्ह फेज ऑफ द सिस्टर्ना. इन द फॉर्मेटिव्ह फेज ऑफ द सिस्टर्ना द फ्लुइड गेट मॉडिफाईड अँड अल्टिमेटली एंटर इन टू कॉन्केव्ह सरफेस. म्हणजे इकडचा सरफेस हा कॉन्वेक्स सरफेस होता, इकडे पण सिस्टर्नेचा हा कॉन्केव्ह सरफेस झाला. ना कॉन्केव्ह सरफेस मध्ये येणार, कॉन्केव्ह सरफेस मधन ते तो जातो कुठे? तर तो व्हॅक्युल आहे, ज्याला आपण गॉल्जियन व्हॅक्युल्स म्हटलं. तर आपण याला गॉल्जियन व्हॅक्युल म्हटलं, या व्हॅक्युलला गॉल्जियन व्हॅक्युल म्हटलं. या व्हॅक्युल आपण गॉल्जियन व्हॅक्युल लेबल केलेलं होतं. बघा, इकडे गॉल्जियन व्हॅक्युल लेबल केलेलं आपण. दिस व्हॅक्युल इज कॉल्ड एज गॉल्जियन व्हॅक्युल्स टू दिस व्हॅक्युल्स. सो ह्या व्हॅक्युल कडे येतं आणि हा व्हॅक्युलचा आकार वाढतो, मोठा होतो. खूप मोठा होऊन हा व्हॅक्युल इकडे तुटतो. तुटला की जो इकडे तयार होणारा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी लायसोसोम. त्याला प्रायमरी लायसोसोम असं म्हणतात. बघा, द वेसिकल फ्रॉम ER रिलीज सबस्टन्स, दॅट इज रॉ मटेरियल. हे रॉ मटेरियल असतं. एंटर्स द फॉर्मेटिव्ह फेज. फॉर्मेटिव्ह फेज मध्ये एंटर करतं, गेट मॉडिफाईड अँड फॉर्म कॉन्केव्ह साईड. एंटर इन टू कॉन्केव्ह साईड कडनं कुठे एंटर करतं? ते गॉल्गियन व्हॅक्युल्स मध्ये जातं. इकडनं ते फॉर्मेटिव्ह फेस मध्ये जात, फॉर्मेटिव्ह फेस मध्ये जाणारं मटेरियल रॉ असल्यामुळे आपण याला त्या एंडला आपण फॉर्मेटिव्ह फेस म्हणतो. या एंडला आपण फॉर्मेटिव्ह फेस म्हणतो. आणि
इकडचा जो फेस आहे ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं, मॉडिफिकेशन होऊन मॉडिफाईड मटेरियल या बल्क झालेल्या पार्ट मध्ये जातं, म्हणून त्याला आपण ट्रान्स फेज असं म्हणतो किंवा त्याला मॅच्युरेटिंग फेस असं म्हणतो. बिकॉज हिअर इट गेट मॅच्युअर्ड, वॉट आर द फ्लुइड इज एंटर्ड, वॉट आर द सबस्टन्स एंटर, दॅट सबस्टन्स इन द फॉर्म ऑफ रॉ मटेरियल इट गेट मॉडिफाईड अँड बिकम मॅच्युअर्ड, अँड दॅट मॅच्युअर्ड मटेरियल अल्टिमेटली एंटर इन टू दॅट बल्जी पार्ट. ओके, अँड दॅट्स वाय दिस फेज इज कॉल्ड ट्रान्स, ऑर यू कॅन से इट इज कॉल्ड मॅच्युरेटिंग फेज, अँड दिस फेज इज कॉल्ड ॲज सिस, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉर्मेटिव्ह फेज. म्हणून ह्याला दोन फेजेस फेज आहेत. एक फेज आहे ती फॉर्मेटिव्ह फेज आहे, दुसरी फेज आहे ती मॅच्युरिटी फेज आहे. आणि म्हणून सिस्टरने शो पोलॅरिटी, म्हणून सिस्टरने पोलॅरिटी शो करते. सो इन द गॉल्गीनी व्हॅक्युल्स नाव ऍज अ रिझल्ट गॉल्गीन व्हॅक्युल्स बिकम बिगर अँड डिटॅच, म्हणजे तिकडनं सेपरेट होतात, विच कॅरी दी हायड्रोलायटिक एन्झाईम, बट दॅट हायड्रोलायटिक एन्झाईम इज इनॅक्टिव्ह. And the inactive hydrolytic enzyme containing substance or containing structure is called primary lysosome. So ultimately primary lysosome is formed. Okay, so this is about, okay, kunala kai doubt hai? Screenshot deto de tumhi sagle ghyala sangu 2 minute kiwa recording baga he rahatar hai the screenshot madhe vel jana. So ultimately as a result Golgian vacuoles become bigger and detach, which carry the hydrolytic enzyme which is called primary lysosome. Now the raw material has been transferred into final product, hence known as maturating or trans phase. म्हणून त्याला trans phase किंवा maturating phase असं म्हणतात. So इथपर्यंत आपण बघितलेलं होतं, याच्यानंतर आपण आता function बघणार आहोत त्याचे. So इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल कसं न्यूक्लियस पासून न्यूक्लियरच्या मेम्ब्रेन पासून गॉल्जी बॉडी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून गॉल्जी बॉडी तयार करते, आणि गॉल्जी बॉडी पासून काय तयार होतं, काय म्हणतो ते आपण लायसोसोम कसं तयार होतं ते आपण बघितलं. मी परत एकदा रिपीट करतो, लक्षात घ्या. बघा हे न्यूक्लिअर एन्व्हलप आहे, न्यूक्लिअर एन्व्हलपचा हा पहिला बाहेरचा जो लेअर आहे, त्या बाहेरच्या लेअर पासून फर्स्ट फॉर्म एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ऑब्व्हियसली दे आर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दॅट स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून मधन त्या जवळ असतात काय, तर वेसिकल्स असतात. दोज वेसिकल्स आर फिल्ड विथ आयदर प्रोटीन ऑर दे आर फिल्ड विथ लिपिड्स. सो दॅट कंटेनिंग वेसिकल कंटेनिंग दॅट फ्लुइड येतात कुठे माहितीये का, दे आर एंटर इन टू दी सिस्टरने फ्रॉम फॉर्मेटिव्ह फेस ऑर फ्रॉम सिस्ट फेस. सिस्ट फेस मधनं आत जातात किंवा फॉर्मेटिव्ह फेस मधनं आत जातात. वेन दे एंटर याला कनेक्ट असतात दुसरे, याला दुसरा कनेक्ट आहे सिस्टरना, दुसरा सिस्टरना, तिसरा सिस्टरना, असे एकमेकाला इंटर कनेक्शन असतात. सो अल्टिमेटली दॅट रॉ मटेरियल एंटर इन टू दी कॉनकेव्ह सर्फेस. ओके, कॉनकेव्ह सर्फेस ऑफ द सिस्टरना. नाव वेन दे एंटर इन टू कॉनकेव्ह सर्फेस ऑफ द सिस्टरना, दे बिकम मॉडिफाईड, अँड मॉडिफाईड सबस्टन्स ऑर फ्लुइड अल्टिमेटली एंटर इन टू दॅट बल्जी पार्ट. ओके, फुगलेला जो भाग आहे, फुगीर भाग आहे, त्या फुगीर पार्टच्या आत ते सबस्टन्स सगळं फ्लुइड शिरतं. आणि म्हणून या फेजला आपण म्हणतो ट्रान्स फेज, विच इज ऑल्सो कॉल्ड एज मॅच्युरिटिंग फेज. नाव वन्स दे एंटर, त्याची साईज वाढते, मोठे होतात, मोठे झाले की इकडे ते डिटॅच होतात, आणि डिटॅच झालेले जे काय जो काय ऑर्गनल्स आहे, ज्या ऑर्गनल्स मध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम असतं बट दे आर इन इनॅक्टिव्ह फॉर्म. सो इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असलेल्या ऑर्गनल्सला म्हणतो आपण प्रायमरी लायसोसोम. सो दिस इज अबाउट सिस फॉर्म, सिस फेज अँड ट्रान्स फेज का त्याला लेबल केले आपण बघितलं. नाव पुढचा जो पार्ट आता आपण बघणार आहोत, सी, सो फर्स्ट नेक्स्ट वी डिस्कस दॅट इज फंक्शन. नाव व्हॉट आर द फंक्शन. नाव द फंक्शन्स, फर्स्ट वन इज सेल सिक्रिशन अँड पॅकेजिंग. नाव सेल सिक्रिशन अँड पॅकेजिंग मीन्स व्हॉट, दे सिक्रेट पॉलिसॅक्राइड ऑर पॉलिसॅक्राइड सिक्रिशन इन दी गॉबलेट सेल्स, गॉबलेट सेल्स विच आर प्रेझेंट इन दी इंटेस्टाईन. आता ह्याच्यामध्ये सिक्रिशन आहे ना, हे सिक्रिशन दोन प्रकारचं होतं, एकाला म्हणतो आपण डिफ्युजन आणि दुसऱ्याला म्हणतात पिनिओ, पी आय एन ओ, पिनोसायटोसिस, पी आय एन ओ सी वाय टीओ एस आय एस, पिनोसायटोसिस. बघा फॅगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस असे दोन पार्ट आहेत. ज्यावेळेला लिक्विड पार्ट आत येतो किंवा बाहेर येतो त्याला एनपल करतो तेव्हा त्याला पिनिओसायटोसिस असं म्हणतात. आता नॉर्मली कसं होतं, तर सेल आहे असं हे करा, इमॅजिन करा, सेल आहे, सेलच्या बाहेर कुठला फॉरेन पार्टिकल आलाय, ऑब्विसली फॉरेन पार्टिकल इन द फॉर्म ऑफ लिक्विड. फॉरेन पार्टिकल आल्यानंतर
काय होतं नॉर्मली एनगल्फ कसं केलं जातं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्व्हॅजिनेशन तयार करतो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आत्न म्हणजे सायटोप्लाझममध्ये सायटोप्लाझममध्ये एक खड्डा तयार करतो आणि या खड्ड्यामध्ये या इन्व्हॅजिनेशन मध्ये जे काही फ्लुइड आहे बरोबर ना ते सगळं आत जात ही नॉर्मल प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात पिनिओसायटोसिस पण गॉल्जी बॉडीमध्ये मात्र एल्टी प्रोसेस होते गॉल्जी बॉडीमध्ये काय होतं माहितीये का गॉल्जी कॉम्प्लेक्स मध्ये रिव्हर्स पिनिओसायटोसिस होतं रिव्हर्स पिनिओसायटोसिस होतं म्हणजे काय मगाशी मी तुम्हाला सांगितलं वेसिकल ते गॉल्जी बॉडीचा सिस्टरने पार्टला जाणार फॉर्मिंग फेसला जाणार सो फॉर्मिंग फेस बाहेरच्या दिशेने खड्डा तयार करतो आतन खड्डा नाही करत इन्व्हॅजिनेशन नाही करत आत खड्डा नाही होत बाहेरच्या दिशेने खड्डा तयार करतो आणि ते फ्लुइड आत जातं म्हणून त्या सिक्रिशनला म्हणतात रिव्हर्स पिनिओसायटोसिस नॉर्मल केसमध्ये सायटोप्लाझम नॉर्मल केसमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत इन्व्हॅजिनेशन होतं म्हणजे टुवर्ड सायटोप्लाझम इन्व्हॅजिनेशन होतं आणि ती फॉरेन पार्टिकल आहे ते आत जातं आणि जे फॉरेन पार्टिकल आत गेली त्याला पिनोसायटोसिस असं म्हणतात PINO पिनोसायटोसिस असं म्हणतात पण गॉल्जी बॉडीच्या बाबतीत मात्र उलट होतं गॉल्जी बॉडीच्या बाबतीत रिव्हर्स पिनोसायटोसिस होतं म्हणजे आत खड्डा तयार होण्याच्या ऐवजी आत खड्डा होण्याच्या ऐवजी बाहेर खड्डा तयार होतो बाहेर इन्व्हॅजिनेशन येतं बाहेरच्या बाजूला फुगीर भाग येतो आणि फ्लुइड आत जातं सो दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्स पिनिओसायटोसिस त्या प्रोसेसला रिव्हर्स पिनिओसायटोसिस म्हणतात सो याचं फंक्शन आहे पहिलं फंक्शन आहे पॉलीसॅक्राइड सिक्रिशन इन दी गॉबलेट सेल्स दुसरं फंक्शन आहे कोलॅजिन सिक्रिशन इन कनेक्टिव्ह टिश्यू कोलॅजिन सिक्रिशन यु नो व्हाईट फायबर मध्ये तयार होतं थर्ड वन इज प्रोटीन सिक्रिशन इन ऍसनी सेल्स इन पॅन्क्रियास पॅन्क्रियास मध्ये दोन प्रकारचे एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन पार्ट आहे एक्झोक्राइन पार्टला ऍसनी म्हणतात आणि त्याच्यामध्ये ज्या सेल्स असतात त्या डायजेस्ट म्हणजे पॅन्क्रियाटिक ज्यूस तयार करतात सो प्रोटीन सिक्रिशन इन ऍसनी सेल इन पॅन्क्रियास हेल्प्स इन द प्रोडक्शन अँड सिक्रिशन ऑफ हॉर्मोन लाईक थायरॉक्सिन देन हेल्प्स इन द व्हायटिलोजेनेसिस व्हायटिलोजेनेसिस म्हणजे योग फॉर्मेशन ओके सो योग फॉर्मेशन साठी पण मदत करतात देन हेल्प्स इन द सेल प्लेट फॉर्मेशन नाव सेल प्लेट फॉर्मेशन याचा अर्थ काय तर ड्युरिंग सेल प्लेट फॉर्मेशन देर आर स्मॉल पीसेस विच गेट अरेंज ऑन द इक्विटोरियल प्लेन ज्या वेळेला सेलची डिव्हिजन होत असते त्यावेळेला या सेल प्लेट फॉर्मेशनच्या वेळेला छोटे छोटे पीसेस ते कोणाचे असतात ते असतात गॉल्जी बॉडीचे आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे ते स्मॉल पीसेस विच गेट अरेंज ऑन द इक्विटोरियल प्लेन अँड दोज पीसेस आर कॉल्ड ॲज फ्रॅग्मोप्लास्ट त्याला सगळ्यांना फ्रॅग्मोप्लास्ट असं म्हणतात अँड दोज फ्रॅग्मोप्लास्ट आर नथिंग बट दे आर स्मॉल पीसेस आर नथिंग बट गॉल्जी बॉडी अँड गॉल्जी बॉडी आणि चे बनलेले असतात आणि हे फ्रॅग्मोप्लास्ट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑर हेल्प्स इन सिक्रिशन ऑफ मिडल लॅमेला म्हणजे आउटरमोस्ट लेअर ऑफ सेल वॉल सेल वॉलचा जो आउटरमोस्ट लेअर आहे त्याला मिडिल लॅमेला म्हणतात हा मिडिल लॅमेला तयार करण्यासाठी हे फ्रॅग्मोप्लास्ट फार महत्वाचं काम करतात हा जो काही मिडिल लॅमेला आहे हा तयार झालेला असतो कॅल्शियम आणि पेक्टिनने त्यातलं पेक्टिन जे मटेरियल आहे ते पेक्टिन मटेरियल ही गॉल्जी बॉडी तयार करते सो फक्त एवढं लक्षात ठेवा सो दॅट इज कॉल्ड फ्रॅग्मोप्लास्ट नेक्स्ट फ्रॅग्मोप्लास्ट हेल्प्स इन सिक्रिशन ऑफ मिडिल लॅमेले दॅट आता जे आपण डिस्कस केलं And next one is glycosylation. Now, this is what you mean by glycosylation. Now, glycosylation is nothing but the addition of carbohydrate in either protein or lipid. Manje, carbohydrate, either protein la connect hota, barobar na, add hota, kiwa carbohydrate, lipid barobar connect hota. Ya process la mantat glycosylation, G-L-Y-C-O-S-Y-L-A-T-O, glycosylation. What is that? बघा द प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट और ऑब्विसली कार्बोहायड्रेट ऑलिगोसॅक्राइड असणार त्यापासून तयार होतं ग्लायकोप्रोटीन दिस ग्लायकोप्रोटीन प्ले और हेल्प्स इन द सेल आयडेंटिफिकेशन सेल आयडेंटिफिकेशन साठी हे ग्लायकोप्रोटीन खूप महत्वाचं काम करतं ज्या वेळेला टिश्यू ट्रान्सफर केला जातो किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जातात टिश्यू नाही चुकून टिश्यू बोललो मी ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जातात तेव्हा हे ट्रान्सप्लांट करताना मॅचिंग करावे लागतात टिश्यू मधले सबस्टन्स तेव्हा हे ग्लायकोप्रोटीन चेक केलं जातं हे ग्लायकोप्रोटीन मॅच करतात सो ग्लायकोप्रोटीन हेल्प्स इन द सेल आयडेंटिफिकेशन दिस इज वन इम्पॉर्टंट फंक्शन सेकंड हेच कार्बोहायड्रेट ऑब्विसली ऑलिगोसॅक्राइड वेन इट कंबाइन विथ लिपिड इट फॉर्म ग्लायकोलिपिड ग्लायकोलिपिड तयार होतं अँड दिस ग्लायकोलिपिड प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटेक्शन प्रोटेक्शनच्या कामी काम करतो नेक्स्ट फंक्शन इज फॉर्मेशन ऑफ अक्रोसोम इन स्पर्म नाव यू नो दॅट इफ यू नो द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म
apical cap of or apical part of sperm is called as acrosome. Now this acrosome, ती जे याच्यामध्ये ना लायटिक एन्झाइम असत आणि हे लायटिक एन्झाइम प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल ड्युरिंग फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या वेळेला सिंगल एग इज सराउंडेड बाय मिलियन्स ऑफ स्पर्म. भरपूर स्पर्म एका सिंगल एगच्या बाजूला गोळा झालेले असतात, बट तरी तरी सगळ्यांपैकी फक्त एकच स्पर्म आत पेनिट्रेट करतो. हे पेनिट्रेट करण्यासाठी हे ऍक्रोसोम मध्ये असलेलं एन्झाइम जे आहे ते महत्वाचं काम करतं. ते आपण पुढे बघूया, थोडस लायसोसोम मध्ये येईल ते. सो फॉर्मेशन ऑफ ऍक्रोसोम इन स्पर्म. स्पर्म मध्ये अपायकल कॅप जी आहे त्याला ऍक्रोसोम म्हणतात. हे ऍक्रोसोम तयार करण्यासाठी उपयोग होतो. नाव हेल्प इन लायसोसोम फॉर्मेशन. जस्ट नाव वी डिस्कस गॉल्जी बॉडी पासून लायसोसोम तयार होतं. सो हेल्प इन लायसोसोम, प्रायमरी लायसोसोम अँड लास्ट वन इज GERL सिस्टीम, जी आपण डिटेल मध्ये बघणार आहोत नंतर. दॅट इज गॉल्जी बॉडी, एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, लायसोसोम सिस्टीम, त्याला GERL सिस्टीम असं म्हणतात. अँड लास्ट इट ऑल्सो हेल्प इन दी मॅक्रो मॉलिक्युल्स मुवमेंट इन द सेल. सेल मध्ये असलेले मायक्रो मॉलिक्युल्स आहेत त्या सेलची मुवमेंट. अँड हेन्स गॉल्जी बॉडी ऑल्सो हेल्प इन द डायरेक्टर ऑफ मॅक्रो मॉलिक्युलर सिस्टीम सो ऑर ट्रान्सपोर्ट इन सेल्स. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ डिफरंट फंक्शन्स ऑफ गॉल्जी बॉडी. सो ह्या गॉल्जी बॉडीच्या नंतर लगेच जो येतो ना दॅट इज कॉल्ड लायसोसोम्स. सो गॉल्जी बॉडी पासून तयार झालेला लायसोसोम्स आहे. नाउ फर्स्ट वी डिस्कस डिस्कवर, कोणी लायसोसोम डिस्कवर्ड केला. नाउ डिस्कवरी, इट वॉज डिस्कवर्ड बाय क्रिस्टेशियन D2A इन द लिव्हर सेल्स. ओके, सो दीज आर दी मेम्ब्रेन बाउंड वेसिक्युलर स्ट्रक्चर फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ पॅकेजिंग इन द गॉल्जी ऍपरेटस. नाउ द लायसोसोम वॉज डिस्कवर्ड बाय क्रिस्टेशियन D2A इन द लिव्हर सेल. लिव्हर सेल मधून त्याने फर्स्ट फाइंड आउट केला. नाउ लायसोसोम्स आर फाउंड इन ऑल यूकॅरियोटिक सेल एक्सेप्ट सम फंजाय सच एज ईस्ट, देन न्यूरोस्पोरा, देन प्रोटिस्ट लाईक युग्लिना, देन मेरिस्टेमॅटिक सेल्स, देन मॅच्युअर्ड मॅमेलियन RBC. बघा, हे मॅच्युअर्ड मॅमेलियन RBC मध्ये ना कुठलाच ऑर्गनल नसतं, त्यामुळे हे बिंदास लिहून टाकायचं मॅमेलियन मॅच्युअर्ड RBC. ओके, सो फर्स्ट आपण बघितलं डिस्कवर्ड, कोणी डिस्कवर्ड केलं, इट इज क्रिस्टेशियन D2A. सो D2A इज त्याने डिस्कवर केलं लिव्हर सेल मध्ये. लायसोसोम्स आर फाउंड इन युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल मध्ये सगळ्या युकॅरियोटिक सेल मध्ये मिळत, एक्सेप्ट कोणाकोणामध्ये मिळणार नाही, फंजाई मध्ये मिळणार नाही, पण कुठल्या फंजाई मध्ये, ईस्ट आणि न्यूरोस्पोरा मध्ये, देन प्रोटिस्टा मध्ये, युग्लिना मध्ये, मेरिस्टेमॅटिक सेल्स मिळणार नाही आणि मॅमेलियन मॅच्युअर्ड RBC मध्ये मिळणार नाही. त्याच्यानंतर बघूया आपण त्याचा शेप. नाउ नॉर्मली शेप ऑफ द लायसोसोम्स आर स्पेरिकल, दॅट इज सर्क्युलर, बट समटाइम इट मे बी इरेग्युलर, कधी कधी तो इरेग्युलर पण असतो. नाउ नेक्स्ट वी डिस्कस नंबर. नाउ द नंबर ऑफ लायसोसोम्स डिपेंड अपॉन ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. आता ऍक्च्युली ना लायसोसोमला सुसाईड बॅग असं म्हणतात. आता लायसोसोम मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, रेसिड्युअल, ऍटोफॅगोसोम्स, या सगळ्यांनाच काय सुसाईड बॅग म्हणत नाहीत, पण इन कंबाईन जर विचार केला तर लायसोसोमला सुसाईड बॅग म्हणतात असं गिव्ह रिझन पण येतं. लायसोसोम इज ऑल्सो कॉल्ड अ सुसाईड बॅग. त्याचं कारण मी आपण पुढे बघूया. ऍक्च्युली जशी लायसोसोमची ऍक्टिव्हिटी असेल त्याचं पण मेन काम माहिती का, फॅगोसायटोसिस आहे, एनगल्फ फॉरेन पार्टिकल आहे. त्यामुळे ज्या सेलमध्ये ऍक्टिव्ह असतील, म्हणजे जिकडे डायजेशन मोठ्या प्रमाणात होत आहे फॉरेन पार्टिकलचं, ती सेल झाली ऍक्टिव्ह सेल. मग नंबर ऑफ लायसोसोम इज डिपेंड अपॉन दी ऍक्टिव्हिटी ऑफ दी सेल. द सेल्स आर मोर इन दॅट इज इंट्रासेल्युलर डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी, दे आर मोर इन WBC बिकॉज यू नो दॅट WBC आर फॅगोसाइटिक इन नेचर. देन ऑल फॅगोसाइटिक सेल्स, रिमेनिंग फॅगोसाइटिक सेल, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ लिव्हर, लिव्हर मध्ये फॅगोसाइटिक सेल्स, त्याला कुफर सेल्स असं म्हणतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फॅगोसाइटिक सेल्स आहेत वेगवेगळ्या नावाने. आणि तिसरं जे आहे तो ऑस्टिओक्लास्ट. आता ऑस्टिओक्लास्ट म्हणजे काय, ऑस्टिओक्लास्ट म्हणजे काय, तर बघा बोन सेल मध्ये ना आपण दोन प्रकारचे सेल्स बघितले, एक ऑस्टिओब्लास्ट, एक ऑस्टिओसाइट्स बघितलेला, आणि हा तिसरा प्रकार असतो. हा काय करतो, तर डेड जे सेल्स आहेत बोन सेल्स हे एनगल्फ करणारे हे सेल्स आहेत त्याला ऑस्टिओक्लास्ट असं म्हणतात. द ऑस्टिओक्लास्ट आर दी फॅगोसाइटिक सेल्स विच डिस्ट्रॉय ऑर विच डिस्ट्रॉय दी डेड
बोन सेल्स, डेड बोन सेल्स तयार डिस्ट्रॉय करतो. तसंच बोन्स तयार होण्याच्या अगोदर अगोदर कार्टिलेजचा पार्ट तयार होतो आणि मग या कार्टिलेज वरती रिजिडिटी येऊन बोन मध्ये कन्वर्जन होतो. सो कार्टिलेजचा पण पार्ट डिस्ट्रॉय करायचं काम हे ऑस्टिओक्लास्ट करतात. सो ऑल दी आर फॅगोसाइटिक सेल्स, WBCs, ऑल फॅगोसाइट्स इन अवर बॉडी अँड ऑस्टिओक्लास्ट. ऑस्टिओक्लास्ट आर दी सेल्स विच एनगल्फ दी डेड बोन सेल्स. बोन सेल्स डेड झाल्यानंतर त्यांची त्यांना एनगल्फ करायचं काम करतात. सो दिस इज अबाउट नंबर. नाउ स्ट्रक्चर जे लायसोसोमचं एक सिंपल आहे. द लायसोसोम मेड अप ऑफ आउटर मेम्ब्रेन अँड इन साइड द मेम्ब्रेन देर इज अ सबस्टन्स विच इज कॉल्ड मॅट्रिक्स. नाउ दॅट मॅट्रिक्स कंटेन हायड्रोलायटिक एन्झाइम. या मॅट्रिक्स मध्ये ना हायड्रोलायटिक एन्झाइम्स असतात. दॅट मॅट्रिक्स कंटेन हायड्रोलायटिक एन्झाइम. सो स्ट्रक्चर लायसोसोम इज मेड अप ऑफ आउटर मेम्ब्रेन अँड इनर मॅट्रिक्स. सो दिस इज आउटर मेम्ब्रेन विच इज अ सिंगल वॉल मेम्ब्रेन आणि आज सगळं मॅट्रिक्स असतं. बट दॅट मॅट्रिक्स इज नथिंग बट द हायड्रोलायटिक एन्झाइम. नो वॉट डू मीन बाय हायड्रोलायटिक एन्झाइम? द हायड्रोलायटिक एन्झाइम मीन्स विच ब्रेक्स द बॉन्ड ऑफ विच मेक्स द बॉन्ड बाय ऍडिशन ऑफ वॉटर. वॉटर ऍड झाल्यानंतर बॉन्ड ब्रेक होतात. कोणते बॉन्ड? ग्लायकोसाइडिक बॉन्ड असतील, पेप्टाइड बॉन्ड असतील, इस्टर बॉन्ड असतील, हे सगळे बॉन्ड ब्रेक करायचं काम हे हायड्रोलायटिक एन्झाइम करतो. सो ऑलवेज हायड्रोलायटिक एन्झाइम वर्क्स ओनली इन ऍसिडिक मिडियम. ऍसिडिक मिडियम मध्ये ते काम करतो अँड हेन्स वी आर कॉल्ड ऑर वी ऑल्सो टर्म एज ऍसिडिक हायड्रोलायटिक एन्झाइम्स. आपण याला ऍसिडिक हायड्रोलायटिक एन्झाइम असं म्हणतो. देर आर डिफरंट टाइप ऑफ एन्झाइम्स प्रेझेंट इन दी मॅट्रिक्स. ऑब्विसली दे आर हायड्रोलायटिक एन्झाइम्स अँड दे आर अबाउट सिक्स टाइप्स. लायसोसोम मध्ये सहा टाइपचे हायड्रोलायटिक एन्झाइम्स आहेत. सो मॅट्रिक्स कंटेन हायड्रोलायटिक एन्झाइम अँड हायड्रोलायटिक एन्झाइम मीन्स ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स बाय ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. नाउ इट वर्क्स ओनली इन ऍसिडिक मिडियम हेन्स कॉल्ड ऍसिडिक हायड्रोलायटिक एन्झाइम. देर आर सिक्स टाइप्स ऑफ एन्झाइम्स प्रेझेंट इन द लायसोसोम. सहा वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स आहेत जे ब्रेक करायचं काम करतात. कोणकोणते आहेत बघा. द फर्स्ट वन इज प्रोटीनेज. प्रोटीनेज ब्रेक डाऊन ऑफ प्रोटीन. सेकंड वन इज न्यूक्लिएजेस. न्यूक्लिएजेस मध्ये डीएनएजेस आणि आरएनएजेस आहे. दॅट इज ब्रेक डाऊन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. देन हिस्टरेज. दॅट इज ब्रेक डाऊन ऑफ इस्टर बॉन्ड. देन फॉस्फेट्स. फॉस्फेट ब्रेक डाऊन ऑफ फॉस्फेट बॉन्ड. देन सल्फेट्स. सल्फेट्स ब्रेक डाऊन ऑफ सल्फेटेज. ब्रेक डाऊन ऑफ सल्फेट बॉन्ड. हे एएससी म्हणजे एन्झाइम्स आहेत सगळे. ओके ब्रेक डाऊन ऑफ सल्फेट बॉन्ड. सो दीज आर द डिफरंट एन्झाइम्स विच आर प्रेझेंट इन द लायसोसोम. नाउ डिपेंडिंग अपॉन और ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मॅट्रिक्स. कुठल्या प्रकारचं मॅट्रिक्स आहे? काही मॅट्रिक्स ऑब्विसली हायड्रोलायटिक एन्झाइम म्हणजे मॅट्रिक्स म्हणजे हायड्रोलायटिक एन्झाइम. सम हायड्रोलायटिक एन्झाइम हायड्रोलायटिक एन्झाइम आहे आयदर ते इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतं किंवा ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतं. सो ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मॅट्रिक्स लायसोसोम्स आर ऑफ फोर टाइप्स. ऍज द लायसोसोम्स आर फाउंड इन फोर टाइप्स दे आर कॉल्ड पॉलिमॉर्फिक ऑर्गनल्स. लायसोसोमला पॉलिमॉर्फिक ऑर्गनल्स म्हणतात. कोणकोणते फोर प्रकारचे लायसोसोम आहेत बघा. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मॅट्रिक्स लायसोसोम्स आर ऑफ फोर टाइप्स. फर्स्ट वन इज प्रायमरी लायसोसोम. आता लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला असं सांगितलेलं की गॉल्जी बॉडीचा जो सिस्टर्नेचा जो एंड आहे त्याला आपण गॉल्गेलियन वॅक्युल्स म्हटलं. हा वॅक्युल्स मध्ये फॉर्मेटिव्ह फेस कडनं आलेलं मटेरियल कॉनकेव्ह सरफेस मधनं या सिस्टर्नेच्या टोकाला म्हणजे फुगलेल्या भागाला जातं. ठीक आहे, त्यामुळे त्या सिस्टर्नेचा टोक आहे, फुगलेला भाग आहे, तो अजून जास्त बिकम बिगर अँड बिगर अतिशय मोठा होतो. मोठा झाला की तिकडनं तुटतो आणि तुटलेला भाग म्हणजे प्रायमरी लायसोसोम. सो त्याच्यामध्ये जे फ्लुइड असतं दॅट फ्लुइड इज इनॅक्टिव्ह एन्झाइम. ऑब्विसली दे आर इनॅक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाइम. सो दॅट इज प्रायमरी लायसोसोम. सेकंड वन इज